नमस्कार श्रोते हो, मी आरजे गणेश मिरगोले आणि तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चांद सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शालेय जीवनात आपल्या वडिलांचं छत्र गमावलं, पण त्यानंतर त्याच वडिलांच्या आठवणीत त्यांनी मुलांसाठी शाळा उभारली. नक्की काय होता हा सगळ्यांना प्रेरणादायी करणारा प्रवास आपण नक्की ऐकूया. प्रथम करून घेऊया त्यांची ओळख. माझे नाव रामचंद्र बाबासाहेब पाटील, गाव शिंगणापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. तर रामचंद्र यांना अण्णा असं संबोधलं जातं, त्यामुळे संपूर्ण मुलाखतीत मी तुम्हाला अण्णा असंच म्हणेल. तर सुरुवातीचा जो लहानपणीचा काळ होता, म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं आणि किती इयत्तापर्यंत झालं? माझं शिक्षण शिंगणापूर या गावात प्राथमिक शाळा इयत्ता 7वीपर्यंतचे वर्ग होते आणि तिथं झालं. माझ्या वडिलांना गावात शाळा नसल्यामुळं मामाच्या गावी गुंडेवाडी या गावी जाऊन त्यांनी 8वी ते 10वीचं शिक्षण घेतलं. तर माझी परिस्थिती या माझ्या मुलांना किंवा माझ्या गावातल्या गोरगरीब जनतेला येऊ नये म्हणून त्यांनी माझ्यासाठी आणि पूर्ण गावासाठी इयत्ता 8वी ते 10वीचे वर्ग 1986 साली, म्हणजे मी ज्यावेळी 7वी झालो ते 8वीला जायला माझ्या वडिलांनी सर्वांच्या गोरगरीब जनतेसाठी 8वीचा वर्ग चालू केला. म्हणजे आपला मुलगाही शिकावा आणि आपल्या मुलासोबत गावातील इतर मुलंही शिकावीत म्हणून गावामध्ये आणखी एक वर्ग त्यांनी त्या ठिकाणी वाढवला. 8वी 9वी 10वी असे एक शैक्षणिक संस्था खोलून त्या संस्थेमार्फत आज म्हणजे 8वी 9वी 10वीचे 3 वर्ग चालतात. क्या बात आहे. आणि हे चालवत असताना त्यावेळी कुठलंही अनुदान नव्हतं. अच्छा. सार्वजनिक मग काय स्वतःच्या शेतीतलं अन्नधान्य जाऊन बाहेर गावातली मुलं आणून गावामध्ये तिथं जेवण खाणं त्यांची सर्व व्यवस्था आमचे म्हणजे स्वतः मार्फत वडील करत होते. आणि असं 2-3 वर्ष विनादान तत्वावर हे हायस्कूल चालू केलं. त्यानंतर इमारत नव्हती, स्वतःचा एक आमचा जुना वाडा होता. म्हणजे पूर्वीच्या काळी वाड्याची पद्धत होती ग्रामीण भागामध्ये, आणि त्या वाड्यामध्ये 7, 8वी 9वी आणि 10वी असे 3 वर्ग बसत असे, ऑफिस असेल. असं करत करत 87, 87, 87, 88, 89 3 वर्ष या शाळेला मान्यता नसताना सुद्धा दुसऱ्या शाळेमध्ये वर्ग करून हे चालवली. आणि 89-90 ला वडिलांचे मित्र खासदार प्रकाशबापू पाटील यांनी शिफारस पत्र घेऊन नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात गेले आणि आमच्या तालुक्याचे आमदार होते उमाजीराव सनमडीकर त्यांनी त्याच अधिवेशनामध्ये शाळेला या कामकाज पाहून म्हणजे मान्यतेचं पत्र दिलं. त्यानंतर 1992 मध्ये शाळेला ग्रँटेबल मिळालं, ग्रँट चालू झालं. शाळेचं कामकाज सुरळीत चालू होत आणि परंतु वडील राजकीय क्षेत्रात असल्यामुळे शेतीचा प्रश्न होता. ग्रामीण भाग असल्यामुळं तिथं बाकी बाहेर कोण नोकरी नाही. बरोबर. आमचं सगळं जीवनमान शेतीवर असतंय. अच्छा. म्हणून 1990 ला मी 10वी झाल्यानंतर शेतीकडे वळलो. अच्छा. म्हणजे शेती हा आमचा मूळ व्यवसाय, शेती करत आपली शेती होती. हा. शेती करत करत वडिलांचं राजकीय क्षेत्र 15 वर्ष जवळजवळ वडील गावचे सरपंच होते, त्यामुळं सर्व म्हणजे समाजाचा चांगल्या दृष्टीनं समाजसेवक या बाबत वडिलांच्या बघण्याचा दृष्टिकोन होता. आणि त्यातून
काहीतरी विघ्न संतोषी लोक असतात, या लोकांना या संस्था अगदी गावाचं चांगलं भलं रस्ते पाणी चालल्याला बघवलं नाही. 1998 साली वडिलांचा काय विघ्न संतोषी लोकांनी हत्या केली, त्यामुळं आमचं सर्व म्हणजे कुटुंब त्या ह्याच्यामुळं दहशत एक बेचैन झालं. जबाबदारी एक मीच करता, माझं वय त्यावेळी 23 वर्ष होत, त्यामुळं मला सुद्धा काय काय म्हणजे काही सुद्धा काय करावं हे सूचना असं झालं. माझ्या आयुष्यातला असा प्रसंग म्हणजे मला पाठीमागे मी कधी आला नाही आणि त्याच्या नंतर मी येणार नाही असं वाटतंय. मग त्या प्रसंगातून सुद्धा मी स्वतः विचार केला की वडिलांची एक इच्छा होती या गावामध्ये गोरगरीब जनता शिकावं आणि आपल्या गावाचं म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सुशिक्षित व्हावं. बरोबर. त्यामुळं आम्ही 1998 त्यानंतर इयत्ता 5वीचाही वर्ग तिथे चालू केला. अच्छा. 5वी 6वी 7वी हे तिन्ही वर्ग टप्प्यान 2000 पर्यंत चालत गेले आणि 5वी ते 10वी हे आज चांगल्या पद्धतीने तिथे चालते. मी स्वतः तुम्ही 10वीपर्यंत शिकलात आणि त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा 10वीपर्यंत शिक्षण मिळावं म्हणून ती शाळा पुढे चालू ठेवली. आयुष्यातल्या एवढ्या कठीण प्रसंगी जेव्हा बापाचं छत्र हरवलेलं होतं तेव्हा तुम्ही अनेकांचे वडील बनून पुढे आलात आणि ती शाळा आजतक आहे तुम्ही चालवत आहात. तर पुढेही ऐकूया आपण पाटील साहेबांची ही कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खास कार्यक्रम ये दिल मांगे चांद सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहेत सांगली जिल्ह्यातील शिंगणापूर एका छोट्याशा गावातील एक व्यक्ती ज्यांनी स्वतः जेव्हा शालेय शिक्षण अपूर्ण राहून सुद्धा गावाला शालेय शिक्षण मिळावं म्हणून एक शाळा सुरू केली पुढे वाढवली. त्या शाळेचं स्वरूप आता आपण जाणून घेऊ. तुम्ही जसं म्हटलं की ती वाड्यामध्ये शाळा सुरू होती, मग तेवढी जागा पुरेशी होती का त्यावेळी? पुरेशी नव्हती, परंतु इमारत बांधणं शक्य नव्हतं. बरोबर. म्हणून तिथं त्या वाड्यात आम्हाला चालवणं गरजेचं होतं. कारण शासनाचं नवीन अनुदान बांधकामला मिळत नाही, ती संस्थेनंच बांधायची असते. अच्छा. आणि संस्था नवीन आणि या बऱ्याच अशा घडामोडीमुळं म्हणजे आम्हाला शक्य नव्हतं. तरी पण आमची इच्छा होती की जे वडिलांची एक शाळेत चांगली इमारत व्हावी, वडिलांची इच्छा होती, आम्ही ती पूर्ण करावं अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि त्यामुळं पुढं 1-3-4 वर्ष 4-6 वर्ग चालू झाले आणि त्यानंतर एक इच्छा झाली. एक दानशूर व्यक्ती भेटली आम्हाला, त्यांनी 2 एकर शाळेसाठी जमीन दिली. क्या बात आहे. आम्हाला सुरुवातीला जागेचा प्रश्न अडचणीचा होता. बरोबर. जागा भेटल्यानंतर इमारत बांधण्यासाठी काय करू. जागा 2 एकर मिळाली आणि त्यानंतर आम्ही मग निश्चय केला की इमारत बांधायचे. संस्थेकडे काय नव्हतं, हे पैसे नव्हतं, भांडवल नव्हतं, लोकवर्गणी करायची असं ठरवलं. परंतु इच्छा पूर्ण. आणि मी सर्व म्हणजे शाळेतल्या शिक्षक स्टाफचा एक मीटिंग घेतली आणि आपल्याला इमारत बांधायची आहे ती सर्व. तुम्ही एवढी मोठी इमारत स्लॅबची घ्यायला लागलाय, 8 खोल्या बांधायच्या, 7 खोल्या 6 वर्ग आणि 1 ऑफिस तरी बांधायचं 7 खोल्या मी ठरवलं. त्यावेळी ते सर्व शिक्षक स्टाफ म्हणाले तुम्ही स्लॅबचं करता एवढे विमान फंड आणणार कुठून. बरोबर. मी सांगितलं यावर्षी फाउंडेशन होते, पुढच्या वर्षी स्लॅब होते, पण मला स्लॅबची इमारत बांधायची. त्याने सगळ्यांनी पत्र घालायचं ठरवलं पण मी घालणार नाही म्हणून सांगितलं. स्वतःची मला 1-10 लाख स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढायला लागते, पण शाळेसाठी इमारत एवढी चांगली बांधायची ठरवून
2013 साली शाळेचा पाया घातला, काहीही भांडवल नसताना पाया घातला. फाउंडेशनचं तर काम करू, योगा योगान या दुष्काळ पडला होता आणि आम्ही गोरगरिबांना म्हणजे चारा छावणी असू दे, पाणी असू दे, पाणी अडचण होती आणि आम्ही चारा छावणीची मागणी केली. आमच्या गावाला शासनानं चारा छावणी दिली, तेही आमच्या या संस्थेवर. एकदा आमच्या संस्थेचा ऑडिट वर्ग होता, चांगली चाललेली होती, त्यामुळे या संस्थेच्या त्यातून एक 20-25 लाख फंड जमा झाला. त्यामुळे काटकसरीनं केलं ते आम्ही, लोकांना चारा असो पाणी असो वेळेत देणे जे शासकीय नियमात आहे. आणि आम्ही चारा जो कर्नाटकामधून मागवला, कर्नाटकमध्ये चारा आम्हाला जवळ असल्यामुळे कमी पैशात उपलब्ध झाला आणि वाहन आमची मजूर आमचे त्याने अगदी काटकसरीनं कमी पैशात काम केले, त्यामुळे एक 20-25 लाख फंड त्यातून गोळा झाला आणि आम्ही शाळेचे पहिला टप्पा पूर्ण केला. अच्छा. 7 खोल्याचा स्लॅब पर्यंत अगदी 6 महिन्यात पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर माझी एक इच्छा होती की आमच्या शाळेतले आम्ही आता बघतो बाहेर जातो, प्रत्येक शाळेला सभागृह असतंय, ऑफिस असतंय, चांगलं आमची पण इच्छा होती की एक ऑफिस व्हावं. मी सर्व त्या स्टाफला विनंती केली की तुम्ही एक एक पगार मदत करा आणि एक आम्हाला एक सभागृह आणि अजून 2 खोल्या बांधायचे. त्यांनी सुद्धा होकार दिला. अगदी 200 माणसं बसेल असं सभागृह हे 2000 अगदी 1 वर्षामध्ये पूर्ण केलं. कुठलाही शासकीय एक फंड 1 रुपया न घेता अगदी पैसे सुद्धा, म्हणजे मनापासून इच्छा होती म्हणून कुठून पैसे आले हे आम्हाला सुद्धा समजलं नाही. म्हणजे तुमची स्वतःची अशी इच्छा होती आणि एवढी दांडगी होती की नैसर्गिक रित्या म्हणा किंवा नशिबाने म्हणा तुम्हाला सगळा सोर्स उपलब्ध होत होता. पण मला तुमचं खरंच अनेक कौतुक वाटतं की नुसती शाळा सुरू करावी असं तुम्हाला कधी वाटलं नाही. शाळा चांगली असावी म्हणजे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं, सभागृह असावं, कार्यालय असावं, म्हणजे जेणेकरून येणारा प्रत्येक विद्यार्थी जणू आपण शहरामध्येच शिकतोय असं त्याला वाटावं. खरोखर तुमचं कौतुकास्पद आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मग ते किती सुरुवातीला किती विद्यार्थी होते आणि आज किती विद्यार्थी आहेत? त्यावेळी 400 विद्यार्थी होते. क्या बात आहे. 5वी ते 8वी पर्यंत 2-2 तुकड्या होत्या. अच्छा. परंतु बाउंड्री असल्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्र, कर्नाटक शासनान एक महाराष्ट्रात शिकणाऱ्या आणि कर्नाटकच्या रहिवाशांना त्यांनी कर्नाटकमध्ये म्हणजे काही सुद्धा सवलती नाही. अच्छा. परंतु महाराष्ट्र सरकार कन्नड शिकणाऱ्या कर्नाटकात कन्नड शिकणाऱ्या 5% जागेवर ठेवते जागा. अच्छा. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झाली की कर्नाटकचे विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेतले तर त्यांना महाराष्ट्रातही सवलत नाही आणि कर्नाटकमध्येही नाही. त्यामुळं पुढे ह्या अडचणी आलेल्या काय मुलं जे शिक्षण घेतली त्यांना अडचणी आल्या, त्यांच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं आणि बॉन्ड्रीकरचे जे मुलं होते ते कमी होऊन कर्नाटक हात देते, ते कर्नाटकमध्येच शिक्षण घेऊ लागले आणि महाराष्ट्रातली महाराष्ट्रात राहिली. त्यामुळं पटसंख्या थोडी कमी झाली, तरी पण आज 6 वर्गाचे 300 विद्यार्थी पटसंख्या खूप छान शिक्षण घेत आहेत. आणि 10वीमध्ये जे तुम्ही घवघवीत यश प्राप्त झाले, जे विद्यार्थी आज तुमच्या गावातून पुढे जात आहेत, तो कसा आनंद वाटतो? आपण स्वतः 10वीपर्यंत शिकलोय पण आज आपण अशी शाळा निर्माण केली जिथे अनेक विद्यार्थी घडत आहेत, तर ते समाधान एक वेगळं तुम्हाला मिळत. ते समाधान आम्हाला 10वीपर्यंत म्हणजे जे आमच्या शिक्षक वर्ग आहे ते फार कष्ट घेतात. त्यांचं ठरलेलं आहे रोज सकाळी 8 ते 5 म्हणजे 11 टायमिंग आहे पण 3 तास ते ज्यादा घेतात काम करतात. कारण विद्यार्थ्यांना अनुभव यावा पण ज्यादा तास व्हावे. तिथं शहरी भागासारखं क्लास वगैरे काय नाही, शाळेतच शिक्षण असतं. आम्ही असं ऐकलं होतं की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करून शाळेत जेवणाची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली होती.
म्हणजे विद्यार्थी तिथे जेवण वगैरे सगळं तिकडेच करत होते. आता नाही, पण आता शासनाचं पोषण आहार वगैरे, पण पूर्वी जेवणाची सुद्धा सोय केली. क्या बात आहे, क्या बात. तर पुढेही ऐकूया रामचंद्र पाटील यांचा प्रवास. तोपर्यंत ऐका काही गाणी खास, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आर जे गणेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम ये दिन मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत असे एक व्यक्तिमत्व आहे जे स्वतः शेतकरी आहेत, पण त्यांनी गावाच्या विकासासाठी गावामध्ये एक शाळा तयार केली आणि अनेक विद्यार्थी घडवले. तर अण्णा, तुम्ही ज्यावेळी शाळा सुरू केली त्यावेळी तर तुम्ही एकटेच होता, त्यानंतर हळूहळू तुमची लोकप्रियता वाढत गेली, मग त्यानंतर काय आयुष्यामध्ये घडलं? त्यानंतर लोकप्रियता वाढत गेली आणि सर्व तालुक्यातील पुढाऱ्यांचं सुद्धा लक्ष आमच्याकडे लागलं आणि 2013 साली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायतींच्या निवडणुका लागल्या आणि मला बोलवून जिल्हा परिषदची तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतन शरदचंद्र पवार गटाकडून तिकीट दिली आणि आम्ही निवडूनही आलो. आणि त्यामुळे मला नुसता शाळेचाच नाही तर पूर्ण गावाचा सुद्धा कायापालट करायची इच्छा होती आणि मी करू शकलो. रस्ते असू दे, पाणी असू दे, आता चारी बाजूने आमच्या गावाला पाणी, दुष्काळ नाही. कारण जवळजवळ कोल्हापूर पद्धतीचं मोठं तलाव दोन बंधारे बांधले आमच्या गावाला आणि 10 लहान छोटे बंधारे, त्यामुळं साखळी पद्धतीने पाणी थांबतोय दोन्ही बाजूने आमच्या गावात. त्यामुळं आमच्या गावाला कधी दुष्काळ पडत नाहीत. खरोखर मानलं पाहिजे की तुम्ही एवढ्या अभ्यास वृत्तीने, म्हणजे जसं तुम्ही की साखळी पद्धतीने दुष्काळ जरी पडला तरी आपल्या गावाला फरक पडणार. मात्र तुमच्या गावामध्ये ऊस हे उत्पादन जास्त होतं, ज्याला पाणी खूपच लागत असतं. सुरुवातीला लोकांना म्हणजे गावाला पाणी नाही असे ही पडलं तो वळण. बरोबर, मी स्वतः गावाजवळ, माझी पण इच्छा होती, मी सर्वात आमचं शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे माझी शेती करावी अशी इच्छा होती. म्हणून मी स्वतः एक विहीर पाडली आणि त्या विहिरीचं पाणी मी जवळजवळ 20 एकर बागायत क्षेत्र तयार केलं आणि त्यातून मला वर्षाला 500 ते 600 टन ऊस आज मिळतोय. आणि ज्यावेळी मी हे सगळं करलो, म्हणजे आपण करू शकतो ही लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि प्रत्येकाने आता हे गावात बागायत क्षेत्र, ऊसाचं क्षेत्र सगळ्यांनी करून आज आमचं गाव सुखी समृद्ध झालंय. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एक नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे आलात की जो गैरसमज होता लोकांचा की आपल्या गावात काय पाणी नाही, आपण काय करू शकत नाही, परंतु स्वतः विहीर खणून तुम्ही एक बागात निर्माण केली आणि लोकांपुढे उदाहरण निर्माण केलं की मी करू शकतो तर आपण का करू शकत नाही. क्या बात आहे. आणि त्यानंतर म्हणजे गावचे जे रस्ते वगैरे होते त्याचा काय प्लॅन कसा केला? रस्ते म्हणजे बाउंड्रीकडे असल्यामुळं आम्हाला बाउंड्री पासून पलीकडे जाणार रस्तच होत नव्हतं. आम्ही जर अधिकारात आल्यामुळं जे पूल जो वडा पार करायचा आहे पलीकडे कर्नाटक राज्य आहे, तर त्या बाउंड्रीत आपण अधिकार असल्यामुळं आम्हाला करू शकलो ते आणि ते रस्ते आज चालू झाले. नाहीतर अगदी 500 फूट आम्हाला जर वडा पार करायचा असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये 10 किलोमीटर येडा घालून यायला लागत होत. काही लोक आजारी पडले, काय दवाखाना असतोय, पण यांना जाता येत नव्हतं पावसाळ्या दिवसांना. पण ते काम आम्हाला जनतेनं म्हणजे लोकांनी निवडून दिल्यामुळं आपला अधिकार असल्यामुळं करू शकलो. म्हणजे राजकारणात राहून खरोखर समाज कार्य करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आज गावाच्या विकासासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. अजून काय 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 करायची इच्छा आहे? नाही, अजून आपला जो ग्रामीण भाग आहे त्याने रस्ते पाणी याने जर समृद्ध झाला तर आपल्या ग्रामीण भागातील लोक सुखी होतील. बरोबर, म्हणून आपण म्हणजे या गावासाठी जे म्हैसाळ दुष्काळ असतो तिकडं जे म्हैसाळचं पाणी आहे ते 4 प्रत्येकाच्या शेताच्या बांधापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी आमची म्हणजे प्रयत्न करायचा.
कारण लोकांना पाणी म्हणजे जीवन आहे. बरोबर बरोबर. एक रस्ता, पाणी, रहदारी आणि पाणी जर असेल तर लोक सुखी समृद्ध भाजीपाले असू दे मार्केट पर्यंत जाता येते. बरोबर. आणि पाणी असेल तर ते करता येते. त्यामुळं पाणी आणि रस्ता झाला की लोक सुखी होते. त्यामुळे त्याच्यासाठी इथून पुढे समाजासाठी काम करायची माझी इच्छा आहे. समाज सेवा करत राहायचं, कुठलाही राजकीय प्रवास करायचा नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर म्हणजे आपली स्वतःची स्वप्न पूर्ण करणं करता करता इतरांची स्वप्न सुद्धा आपलीच मानून ते पूर्ण करणं हा मोठेपणा तुमच्यामध्ये आहेच. आता या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला माहिती तुमचं लहानपण ते आतापर्यंत प्रवासामध्ये सगळ्यात आनंदी आणि सगळ्यात दुःखद प्रसंग कोणता होता? सगळ्यात दुःखद प्रसंग म्हणजे ज्यावेळी माझ्या वडिलांची म्हणजे हत्या झाली त्यावेळी मला म्हणजे सर्वात आयुष्यातलं म्हणजे दुःख झालं. तो कालावधी जो होता तो खूपच भीतीदायक होता. त्यातून कसे बाहेर पडला तुम्ही? मग त्यातून आम्ही जबाबदारीत माझे होते कारण मोठे होता माझे लहान भाऊंडे. मी जर बसलो घरी तर यांचं शिक्षण पूर्ण होणार नाही. बरोबर. शिक्षण काय आयुष्य पूर्ण होणार. त्यामुळे मग म्हणून मी स्वतः धाडस करून एक गंभीरपणे उभा राहिलो आणि मला हे करायचं मी चिकाटी सोडली नाही. आणि ज्या मी 2010-11 पर्यंत हे करत गेलो त्यावेळी म्हणजे समाज सुद्धा माझ्या मागे लागला. म्हणजे माझी भीती मोडली, समाजाची मोडली, सर्व गावातले समाज माझ्याकडे म्हणजे चांगल्या दृष्टिकोनात बघू लागला. त्यांना सुख दुःखात म्हणजे काय मी सगळ्या गोष्टीला थांबतो. त्यामुळे तो समाज माझ्या बरोबर राहिला आणि मी ज्यावेळी म्हणजे वडिलांची सुद्धा इच्छा होती एक दोन वेळा तिकीट मागितलं जिल्हा परिषद. अगदी 1000 लोकवस्तीचं गाव. बरोबर. इथं 10-10 लोकवस्तीची गाव आहेत आमच्या मतदारसंघामध्ये. तिकीट देत नव्हती पण ते वडिलांची इच्छा आणि आम्हाला ते मिळाली. वडिलांच्या नंतर ज्यावेळी मला जिल्हा परिषदला तिकीट मिळालं आणि निवडून आलो तो माझ्या आयुष्यातला म्हणजे सर्वात आनंद अश्रू वाहिले. म्हणजे वडिलांच्या दोन इच्छा ज्या अर्धवट अपूर्ण राहिल्या होत्या. एक म्हणजे तो निवडणूक लढवणं ती जिंकणं आणि एक म्हणजे शाळा सुरू ठेवणं. मला वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे आणि मे बी ते तुमच्या सोबत आजही आहे ते कार्य तुमच्याकडे करून घेत. तर आमचे जे श्रोते जे तुम्हाला ऐकत आहेत जे खास करून शेतकरी असा अनेकांचा गैरसमज आहे की आपण चांगलं शिकलं की मुंबईत जावं भक्कळ पैसा कमवा. शेतीमधून तेवढा पैसा आहे का आपण जर गावात राहून कमवू शकतो? शेतीमध्ये राहून आपण कमवू शकतो. कष्ट करण्याची आपली ताकद पाहिजे फक्त. बरोबर. शेती स्वतः आज कारण मजुराची शेती परवडत नाही. बरोबर. आज ही मी तुम्हाला माहित आहे मी आज ही सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काम करतो. या बात. त्यामुळं मला शेतीतनं आज वर्षाला 20-25 लाखाचं उत्पन्न निघत आहे. आज माझा जवळजवळ 1 कोटी रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर चालू आहे. क्या बात आहे. एक 20 गायीचा गोटा केलाय आणि त्या गोट्यामधून 10 दिवसाला 1 लाख रुपये. हा म्हणजे महिन्याला 3 लाख रुपयाची प्रॉपर्टी चालू आहे. खर्च आहे, खर्च 50% जातो. बरोबर. 50% नफा. आम्ही कुठली नोकरी किंवा कुणाच्या 5 रुपयाची अपेक्षा करत नाही. आम्ही त्यातूनच आपल्याला जी 1 भाकरी मिळत्या त्यातली अर्धी भाकरी समाजासाठी. कोण कुणाचा दवाखाना आला, कोण आजारी असेल, कुठं काय लग्न तटलं तर आज ही माझ्या घरी सकाळी 7 एक 2 माणसं असतात आणि आम्ही त्यांना मदत करतो. त्यामुळे परमेश्वरन आमच्या कष्टाला यश दिलंय आणि आम्ही करत राहतो. त्यामुळे तुमची जोडी कधी रिकामी राहणार नाही. तर ही जी पिढी जी आता तुम्हाला रेडिओवरती ऐकते त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एक माणसाची प्रामाणिकपणे कष्ट करण्याची सवय पाहिजे. सर्वात पहिलं आणि जिथं काम करतो आपण तिथं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्यांना आयुष्यामध्ये कधी कमी पडणार नाही. आणि जो माणूस ज्या ठिकाणी काम करतो तिथं जर प्रामाणिकपणे काम करत नसेल त्याला किती पैसे मिळालं तर त्याचं समाधान राहणार नाही. श्रोतेव तुम्ही ऐकलं तर आदरणीय रामचंद्र पाटील यांचा प्रवास स्वतः 10वीपर्यंत शिक्षण थांबल्यानंतर ते तिथे थांबले नाहीत.
वडिलांची इच्छा होती की गावात शाळा सुरू करायची. नुसती शाळा नाही तर अत्याधुनिक सगळी यंत्रणा असल्याची त्यांनी शाळा सुरू केली. गावच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. राजकारणात पडल्यानंतर सुद्धा स्वतःचा पॉकेट किंवा खिसा न भरता त्यांनी जास्तीत जास्त पैसा गावासाठी खर्च केला. आज शेतातून मिळणारा अफाट धनसंपत्ती सुद्धा लोकांच्या जनसेवेसाठी खर्च करतात. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाला आज आपल्याला ऐकायची संधी मिळाली. रामचंद्र पाटील साहेब उर्फ अण्णा आपण इथे आलात त्याबद्दल खरोखर आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि श्रोते तुमच्याही आजूबाजूला जर कोणी असं व्यक्तिमत्व असेल ज्यांनी शून्यातून कहाणी स्वतःचं विश्व निर्माण केलंय तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.